हमसे जुड़े रहने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और नई वीडियो की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन को दबाएं। अगर आप ये वीडियो Facebook पर देख रहे हैं तो लाइक जरूर करें और ज्यादा से ज्यादा शेयर करें। नमस्कार, SM नेटवर्क प्रस्तुत इतरविन न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी सदाम हुसेन मुल्ला। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात उद्या मंगळवार तारीख 11 सकाळी 11 वाजलेपासून पुढील 5 दिवस कडक लॉकडाऊन। इचलकरंजीत कोरोना प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे। सरकारने लॉकडाऊन जाहीर करूनही इचलकरंजीतील नागरिक बेफिकीर फिरताना बाजारात दिसून येत आहेत। प्रशासनाने दंडात्मक कारवाई करूनही नागरिक अद्याप विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत। कोरोना प्रादुर्भाव रोखणे खूप गरजेचे बनले आहे, त्यामुळे इचलकरंजी नगरपालिका सनियंत्रण समितीच्या बैठकीत पुढील 5 दिवस कडक लॉकडाऊन असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांनी दिली। या कालावधीत केवळ 6 शासकीय अधिकृत केंद्रावर लसीकरण सुरू राहणार। मेडिकल दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद, यंत्रमाग कारखाने देखील बंद राहणार। नागरिक व्यापारी उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन। सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक यांना विश्वासात घेऊन घेतला निर्णय।